नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते व्यापाऱ्याला बाजारात एक भव्य उंट विकत घ्यायचा होता त्याने एक उंट निवडला हा उंट निवडल्यानंतर त्या उंटाची किंमत ठरवण्यासाठी उंट विक्रेता आणि व्यापारी यांच्यात बोलणी सुरू झाली व्यापारी आणि उंट विक्रेत्यामध्ये बरीच बोलणी झाली आणि शेवटी त्या व्यापाऱ्याने तो उंट विकत घेतला आणि त्याला घरी नेलं घरी पोचल्यानंतर व्यापाऱ्याने आपल्या नोकऱ्याला उंटाचा काजवा म्हणजे खोगीर काढण्यासाठी बोलवलं त्या काजव्याच्या खाली त्या नोकऱ्याला एक लहानशी मखमली पिशवी सापडली ती उघडली तेव्हा दिसलं की ती पिशवी मौल्यवान हिरे आणि रत्नांनी भरलेली आहे तेव्हा तो सेवक ओरडला नोकर ओरडला की मालक मालक तो उंट तुम्ही विकत घेतला आहे ना तर त्याबरोबर बघा काय मिळालंय आपल्याला व्यापारीसुद्धा आश्चर्यचकित झाला त्याने आपल्या नौकराच्या हातात हिरे पाहिले ते सूर्यप्रकाशामध्ये तर आणखी चमकत होते व्यापारी म्हणाला मी उंट खरेदी केलाय हे हिरे नाही मला ते लवकरात लवकर परत करावे लागतील नौकर मनात विचार करत होता माझा मालक किती मूर्ख आहे तो म्हणाला मालक हे हिरे तुमच्याकडे हे कोणालाही कळणार नाही असं नका करू तरीसुद्धा व्यापाऱ्याने त्याचं काही ऐकलं नाही आणि ताबडतोब तो बाजारात पोचला आणि ती मखमली पिशवी त्यानं त्या उंट विक्रेत्याला शोधून परत केली उंट विक्रेता खूप खुश झाला आणि म्हणाला खरंच मी विसरलो होतो की मी माझे हे मौल्यवान हिरे तुम्ही घेतलेल्या उंटाच्या काजव्याखाली लपवले होते आणि आता आपण बक्षीस म्हणून कोणताही एक हिरा निवडा व्यापारी म्हणाला आपला फक्त उंटाचा व्यवहार होता मला तुमच्याकडून कोणत्याही भेटवस्तूची किंवा बक्षिसाची अपेक्षा नाही आणि आवश्यकताही नाही जितका व्यापारी नकार देत होता तितकाच तो उंट विकणारा आग्रह धरत होता शेवटी व्यापारी हसला आणि म्हणाला खरं तर ही मखमली पिशवी तुम्हाला परत करण्याचा जेव्हा मी निर्णय घेतला तेव्हा मी दोन मौल्यवान हिरे आधीच माझ्याकडे काढून ठेवलेत त्याच्या या कबुली जबाबानंतर उंट विक्रेता खूप चिडला त्याने पटकन बॅग रिकामी केली आणि त्याचे हिरे मोजले पण हिरे मोजताना त्याच्या लक्षात आलं की हिरे जसेच्या तसेत जेवढे होते तेवढेच आहेत एकही हिरा कमी झालेला नाही तेव्हा तो म्हणाला हे माझे सगळे हिरे जसेच्या तसेत एकही हिरा यातला कमी नाहीये मग तुम्ही ठेवलेले दोन मौल्यवान हिरे कुठले त्यावेळेस व्यापारी म्हणाला माझा प्रामाणिकपणा आणि माझा स्वाभिमान हे ते मौल्यवान हिरे यावर उंट विक्रेता गप्प झाला श्रोते हो हे दोन हिरे आपल्याकडे आहेत की नाही यासाठी स्वतःचं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे ज्याच्याकडे हे दोन हिरे आहेत म्हणजे स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा आहे तो जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका